पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनावर याचा आतोनात प्रभाव पडत असून सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. वाढत्या महागाईमुळे भाजीपाल्याचे दर, सिलेंडरचे दर, घरच्या मूलभूत सुविधांचे व्यापाराचे सामान सुद्धा या दरवाढी महागाईमुळे वाढतच आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीतर्फे कामठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा करण्यात आला. आज आम्ही कामठी मौदा विधानसभेच्या वतीनं महागाईच्या विरोधामध्ये केंद्र शासनाचा निषेध म्हणून आम्ही तहसील ऑफिसवर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा त्या ठिकाणी काढला. आमची सर्व कामठी मौदा विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे की जे डिझेल गॅस आणि याच्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या, ज्या अन्न पुरवठ्याच्या ज्या किमती वाढवल्या तात्काळ कमी झाल्या पाहिजे आणि काँग्रेसच्या आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, हीच मागणी करण्यासाठी आम्ही तहसील ऑफिसवर त्या ठिकाणी आलो आहे. जिस प्रकार से नरेंद्र मोदी सरकारने पिछले 7 सालों में डबल से ट्रिपल कच्चे तेल के दाम नहीं बढ़ने के बावजूद भी मनमोहन सिंह सरकार की यूपीए सरकार ने जिस प्रकार से 60 रुपये 65 रुपये पेट्रोल के दाम जब किए थे तो ये पूरे देश को गुमराह करके, पूरे देश में आंदोलन करके महंगाई के नाम पे ये सरकार आई है. और आज 7 सालों में इन्होंने 120 रुपये पेट्रोल कर दिया और 1000 रुपये रसोई गैस और डीजल के दाम 100 रुपये करके पूरे देश में हाहाकार मचा दिया. जिस प्रकार से पिछले 4 महीना पहले ये हिमाचल का और बाकी जगह का चुनाव हारे थे, उन्होंने डीजल और पेट्रोल के दाम कम किए थे यूपी और बाकी 5 राज्यों के चुनाव को देखते हुए. चुनाव जैसे ही खत्म हुए इन्होंने फिर से एक 10% 15% रेट बढ़ाकर यहाँ की जनता के ऊपर डायरेक्ट बोझ डालने का काम किया है. याचा अतिशय जास्त त्रास होतो आहे, कारण या देशामध्ये 70% जनता जी आहे ती सर्वसाधारण आणि हातमजुरी करून आपला जीवन चालविणारी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गॅस सिलेंडर वाढते, महिलांना चुलीचा पर्याय निवडावा लागतो. एक परिस्थिती अशी होती की UPA सरकारने हातातली फुंकणी आणि चूल काढून गॅस आणि लायटर दिलं होतं, परंतु मोदी सरकारला पुन्हा एकदा महिलांच्या हातामध्ये फुंकणी द्यायची आहे, पुन्हा एकदा महिलांना चूल द्यायची आहे असं वाटतं. आणि म्हणून हे जे मोदी सरकार आहे यांचा एकमेव कार्यक्रम आहे की कुठेतरी गोरगरीब जनतेची फसवणूक करणे, महागाई वाढवणे आणि अदानी अंबानी सारख्या व्यापाऱ्यांचे खिसे भरणे हा एकमेव हेतू मोदी सरकारचा आहे. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकरची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.